तुमच्या जिद्दीला मानलं बरं का सूर्या दादा? अहो तुमच्या जागी मी असतो ना तर पार खचून गेलो असतो. अहो यात माझं काही विषय नाही. सहकुटुंबाची ताकद आहे ही, त्यामुळेच शक्य झाली. बर येतो दादा. मग आमचं सहकुटुंब आहेच तस, पण तुम्ही जास्त कौतुक करू नका आमच्या सहकुटुंबाच, नाहीतर आमच्या सहकुटुंबाला नजर लागल तुमची. मम्मी काय पाहिजे तुला? मला काय नकोय आज, मी उलट आज काहीतरी द्यायला आले तुम्हाला. खुश खबर, शुभेच्छा. कसल्या शुभेच्छा, काय बोलती मम्मी तू? सूर्यराव, मला तुमच्या आयब्याला तुमचं दुकान जळून फार खाक झालं, पण तुमच्या दुकानाच्या जवळच एकदम वाटत दुकान, त्याला काय म्हणतात हे सुपर मार्केट का काय, ते उघडणारे आपला आयब्या, त्याचा बोर्ड बघून आले मी आता. तू सांगितलेलं काम केलं, तू म्हणली ना बातमी काढ म्हणून कोणाचं दुकान आहे ते, ती बातमी काढून आले आत. आपल्या आयब्याचं दुकान आहे. नाही नाही हे कधीच शक्य नाही. वैभे आपल्या दुकानासमोर दुसरं दुकान कवाच उघडणार नाही. माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे, तो कवच असं करणार नाही. आणि जर का करायचं असतं ना तर त्यानं आधीच सांगितलं असतं. नाही सांगितलं ना, अहो तेव्हा तयारी झाली नसेल ना. आता कसं समधी तयारी झालेली आहे. काय झालं, विश्वास नाही बसत माझ्यावर? ए नका ठेवू विश्वास, पण मी आणलेली बातमी खोटी असूच शकत नाही. आणि काय आहे ना सूर्याराव, अशा गोष्टी लपत नाही हो, खरं काय ते बाहेर येतच. तरी बी विश्वास नाही का? हा स्वतःच्या डोळ्याने जाऊन बघा, हा डोळे चकचकीत होतील. पाहिलंस ना जे समदे कसे आपला फायदा बघतात, दुसऱ्याला झालेल्या नुकसानातून आपलं कसं भलं होईल याचा विचार करतात. सखी भावंड नाती कुणी कुणी आपलं राहत नाही, पण तुम्ही हातच बसा. तुम्ही हातच बसा, स्वतःच सहकुटुंब गांजारच. दादा मी आताच आता दोन वाईपला जा विचारतो. अरे असं कसं वागू शकतो तो, मला अजिबात नाही पटलंय. पशा अरे आपल्या भावावर विश्वास नाही होई तुझा, आपलं वैभ्य असं कधीच करणार नाही. आणि करायचं असतं ना आता आधीच सांगितलं असतं त्यानं. त्यामुळे या विषयावर त्याच्याशी कुणी बी बोलायचं नाही, कुणी बी. कळले का? कर दाडी, काय मटक
काय नाही, चिखल आहे त्यात. हा पण मी तुम्हाला सांगितलंय त्यात चिखल आहे, तेव्हा त्यात हात घालून बघू नका काय येते, नाहीतर मी मॅडमला नाव सांगेन. हात घालू देत नाही म्हणजे काहीतरी वेगळाच आहे. थांब मी बघतो. यो चिकल माझ्या अंगावर फेकायचं नाही, आताच सांगतो. मॅडम मी चूल बनवण्यासाठी माती आणली होती, तर यांना सांगितलं होतं का त्या मडक्यामध्ये माती आहे म्हणून, तरी बी यांनी त्यात हात घालून त्यातली माती काढली आणि एकमेकांशी खेळत बसले. परी इकडे ये. तू सांग काय झालं नेमकं इथे. मिस प्रशांत दादा खरं बोलत होता, हे काम या तिघांच आहे. प्रशांत दादा नको करू असंच म्हणत होता. खूपच जास्त मस्ती करायला लागलात तुम्ही. सॉरी मिस. सॉरी नाही, उद्या तुमच्या आई वडिलांना घेऊन इकडे यायचं, कळलं? सॉरी ना मिस, यापुढे नाही करणार. हवं तर तुम्ही शिक्षा द्या, पण आई वडिलांना बोलू नका ना मिस. ठीक आहे, प्रशांत सोडून तुम्ही तिघांनी पण कोंबडा बनायचं लवकर. मॅडम या समजात यांची काय चूक नाहीये. ए उठर, समजी चूक माझी. काय वय इथं हे असं समजो होणार आहे मला माहीत होत, म्हणून मी मडक्यामध्ये माती घेऊन आलो होतो. आणि यांना मी आधीच सांगितलं होतं का मडक्यामध्ये चिखल आहे. मीच या पोरांना हे करायला भाग पाडलं, कारण मी ह्यांना जे सांगल ना त्याच्या बरोबर उलट करतात हे. अरे मग का केलंस तू? कारण मला रोज कोंबडा नाही बनायचं, मला शिकायचंय, इंग्रजी बोलायचंय माझ्या घरच्यांसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या बाळासाठी. अहो मॅडम मला इंग्रजी येत नाही म्हणून ही पोरं माझ्या हसतात, मला चिडवतात. माझं बी लेकरू माझ्या हसल, मला चिडवल. माझ्या भावाची लेकरं ती बी मला आडानी काका आडानी काकाच म्हणतील. यासाठी मला शिकायचं होतं म्हणून मी इथं येत होतो. पण ठीक आहे, मी जातो इथन, परत नाही तरास होणार माझा तुम्हाला. हात जे काय झालं त्यासाठी माझ्याकडनं लय सॉरी. मॅडम यो समजा पसरा मी क्लास झाल्यावर आवरून देतो तुम्हाला, मी बाहेरच बसतोय, तवर तुम्ही शिकवा पोरांना.
येतो मी. बसा दादा, तू शिक. तुझी मुलं, तुझ्या भावाची मुलं तुला चिडवायला नाही पाहिजे. तू शिक. मी पण माझ्या बाबांना सांगणार आहे की तुम्ही पण पशा दादा सारखं शिका म्हणून. आता मी तुला परत त्रास नाही देणार. आता उलट आम्ही तुला शिकवू पशा दादा. पण क्लास घाण केला त्याच काय? आम्ही साफ करू ना. चला मग आज क्लास साफ करता करता आपण शिकूया. आज काय करणार आहोत आपण? आज आपण ही खोली साफ करणार आहोत, म्हणजेच इंग्रजीमध्ये ही रूम क्लीन करणार आहोत. काय करणार आहोत? रूम क्लीन. म्हण ना प्रशांत दादा. रूम क्लीन. व्हेरी गुड. आई अहो नको जास्त विचार करू. चला उठा बघू, जेवून घ्या या. नको मला म्हणजे काय बी खायची विचार नाही. बर चला, तुम्हाला मी एक चांगली बातमी देते म्हणजे तुम्हाला खावंसं वाटेल. काय? अहो काल समध्याने मिळून एका रात्रीत आपलं दुकान थाटलं. काय? आणि आता गिराईक बी येऊ लागलेत. आपलं दुकान पुण्यांदा सुरू झालं. होय म्हणजे देवा तुझे असेच आशीर्वाद राहू दे. एवढं होऊन बी आपलं दुकान तिथल्या तिथं सुरू झालं. देवा म्हणजे लेकरांना तू ताकद दिलीस. लय उपकार झालं तर देवा. सरे तू खरं बोलतेस ना? आपलं दुकान तिथं चालू झालं ना? खरं बोलतेस ना? वय पर मला भरीव आता माझ्या घशाखाली आता जाईल. भरीव मला आपलं दुःख कान परत चालू झाल. भरू मला. बरं झालं प्रशांत भाऊजींनाही दुकानाची कल्पना सुचली. निदान घर खर्च तरी चालत राहील. होय आणि आपल्या दुकानाचं बांधलेलं गिराईक होतं ना ते बी यायला लागले. ते खूप चांगलंय. हे तुमच्या इमानदारीचं फळ आहे दाजी. बरं आज दुकानाचा पहिला दिवस म्हणून खीर बनवली. ओंकार भाऊजी आणि प्रशांत भाऊजी येत आहेत का नाही जेवायला? येतील की. अरे ये वैभ्या, बरं झालं आलास. एकत्र जेऊ आपण. ये ये बस. तुला कळलं का? अरे गिराईक येते इकडे दुकानावर. दादा येणारच ते, ओळखतात तुला चांगले. हा आज मी तर मुद्दाम एक आनंदाची बातमी सांगायला आलोय. अरे थांब थांब, पशान ओमक्याला बी येऊ दे, त्यांच्या समोरच सांग. आणि सरे न मस्त खीर बनवली, जा सरे खीर घेऊन ये. त्याची बातमी ऐकायच्या आधी मी त्याचं तोंड गोड करतो. बरं ऐकशी आता. बरं आज जेवलं व्यवस्थित. वा चांगलंय, मी बघून येतो. नको, ते आताच डोळा लागला त्यांचा. मी आलेच. वैभव भाऊजी आऊनी कशी आहे? ठीक आहे ती. अरे पशा ओमक्या, बरं झालं आलत. वैभ्याला आनंदाची बातमी सांगायची.
दे सरे. त्यांनी बातमी सांगितली की मी लगेच त्याचं तोंड गोड करतो. दादा, तू पाहिलेलं स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण होणार. मी स्वतःच सुपर मार्केट सुरू करतोय दादा. तुमच्या दुकानाच्या जवळच एकदम वाटत दुकान, त्याला काय म्हणतात हे सुपर मार्केट का काय ते उघडणारे आपला वाईट. तुझा आशीर्वाद पाहिजे. वैभार काय बोलतोय? अरे खरच आहे की किती आनंदाची बातमी आहे. आपला वैभ्या सुपर मार्केट चालू करतोय. खरच खरच लय छान आनंदाची बातमी आहे ही. भरवतोयस नखीर? झाले सांगून बातमी. आमच्या सगळ्यांकडून तुला अवनीला लय लय शुभेच्छा. काय लागलं तर नक्की सांग. मी आणि तुझे भाऊ आहोत तुझ्या सोबत. माहिती आहे दादा. बरं चला आता निघतो, लय काम करायची बाकी आहेत अजून. वहिनी, येतो दादा. होईन येतो. दादा रो वैभव असं का बोलत होता? म्हणजे मामी जे जे बोलले ते समज खरं होत ना? अरे असं का वागतोय त्यो? आणि तू त्याला जा विचारायचं सोडून तू त्याला शुभेच्छा देत बसलास. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ प्रभात, गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार, गुड इव्हनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ. काय काय लपवतोय बघू, दाखव की काय लपवत. अग काय नाही म्हणलं तर काय बघायचंय? काय नाही तर लपवतो कशाला मग? आणजे उगतारच देऊ नको. आधीच वैभवने माझं डोसकं फिरवलंय. अच्छा, म्हणजे ह्या टेन्शन मुळे तू परत 10 रुपयाला सुरुवात केली ना? हा अग नाही नाही असं नाही. असं नाही तर काय लपवतोय मग? मला नक्की खात्री आहे तू दारूची बाटलीच लपवतोय. तायडे तायडे हे तायडे तायडे काय ग काय झालं? तायडे वैभव भाऊजीने आपल्या दुकानाजवळ दुकान मांडले ना, त्या टेन्शन मुळे पशाने परत 10 रुपयाला सुरुवात केली. भाऊजी अग वहिनी असं काय बी नाही. असं नाही तर मग काय लपवत होता? अग मी आले तर काय तर लपवत होता तो. अहो तसं काय नाही तर दाखवा की. उठा उठा बघू. अग उठा दाखवा मग. मी म्हणलं होत ना तुला. भाऊजी खोटं बोललात ना तुम्ही. कसली बाटली आहे ही मग? अग खोबरेल तेल डोक्याला लावायचं. तिन्नेळी बाटली गळत होती म्हणून मी तेल यात काढून ठेवलं होतं.
भाऊजी खरंच ते लेखे चुकलं माझ. काही न बघता काय काय बोलते ग? अग ताईड मग तो बघून कधीच नव्हता. अजून दुसरं काय लपवतोय का? वय लपवलंय की पण नाही दाखवणार तुला. ताईड तुझा दीर वाय चाललाय एकदम. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.